ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतूस घेऊन फिरताना एकास अटक. चंदगड वन विभागाने केली कारवाई. वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतूस घेऊन फिरत असताना चंदगड तालुक्यातील मौजे नागवे येथील एकास चंदगड वन विभागाने ताब्यात घेतलं. 29 मार्च रोजी रात्री गस्त घालत असताना जंगलालगतच मालकी क्षेत्रात संशयास्पद बॅटरीची हालचाल दिसून आली. तात्काळ तपासणी केली असता गोपाळ धोंडीबा गुरव वय वर्ष 70 राहणार नागवे तालुका चंदगड हे परवाना नसलेली सिंगल बोअर बॅरल काडतूस बंदूक व त्यामध्ये जिवंत काडतूस घालून खांद्याला लावून कपाळावर बॅटरी लावून वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना मिळून आले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन योग्य ती कागदपत्र तयार करून मुद्देमाल जप्त केला. सदर गट नंबर मधील त्यांचे राहते घर परिसरात तपासणी केली असता घर परिसरालगत मृत वन्य प्राणी भेकराच्या चामड्याचा अर्धवट केसाळ तुकडा मिळून आला. सदर चामड्याचा तुकडा जप्त करून ताब्यात घेऊन गोपाळ धोंडीबा गुरव यांच्या विरुद्ध वनपाल चंदगड यांनी गुन्हा नोंद केला. पुढील तपास वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले हे करत असून सदरची कारवाई वनपाल के एस डेळेकर श्रीमती वर्षदा पावसकर वनरक्षक आकाश मानवतकर सागर कोळी श्रीमती सादिया तांबोळी वनसेवक गुंडू देवळी व वन्यजीव बचाव पथक मधील सर्व सदस्य उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड.